नमस्कार मंडळी, मी आहे स्वाती। गुडफूड मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सगळ्यात युनिक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही आजपर्यंत ती ऐकली नसेल, खाल्ली नसेल आणि कधी केली नसेल, तर आज ती नक्की करून बघा। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मॅगीचे समोसे। हे जरा वेगळ्या पद्धतीने आम्ही करायचा प्रयत्न केला आहे आणि तुमच्यासोबत मी ती शेअर करत आहे। चला तर मग बघा मंडळी, आपल्याला मॅगीचे समोसे बनवण्यासाठी सर्वात आधी मॅगी प्रिपेअर करून घ्यायची आहे। तर मी हे जे छोटे पाऊच येतात मॅगीचे, ते 4 पाऊच मी मॅगी घेतलेली आहे। आणि समोसे बनवण्यासाठी आपण एक बाउल मी मैदा घेतलेला आहे। आता आधी आपण सर्वात आधी मॅगी बनवून घेऊ। तर मॅगी आपण कशी बनवणार, आपण मॅगी प्लेन बनवणार आहोत। इथे गॅस लावते मी, याच्यात मी काहीच घालणार नाहीये, फक्त मॅगी टाकणार आहे, मॅगीचा मसाला आणि मीठ, थोडस नॉर्मल तेल घालणार आहे। चला तर मग हे बघा फ्रेंड्स, इथे मी कढई ठेवली आहे। आता याच्यात मी पाणी घालणार आहे। तेवढ्या मॅगीला मी जवळजवळ, आपल्याला मॅगी खूप ड्राय करायची आहे त्याच्यामुळे पाणी योग्य तितकं पाणी घालायचं आहे। त्याच्यात मी एक ग्लास पाणी घातले 4 छोट्या पाऊचला। आता यात हे पाणी आपण थोडस मीठ घालून घेऊ। अर्धा चम्मच मीठ घालते मी, कारण मॅगीच्या मसाल्यात पण मीठ असतं आणि मॅगीत पण। हे बघा एवढं मीठ मी आता याच्यात घालते। थोडस तेल घालून घेऊ आपण, अर्धा चमचा तेल घालते मी। आता हे पाणी उकळलं का आपण याच्यात मॅगी आणि मसाला घालू। मसाला घातलाय मी, आता मॅगी घालते। आता आपण ही मॅगी पूर्णपणे शिजवून घेऊ, ड्राय करून घेऊ आणि मग पुढची प्रोसेस बघू। आपली मॅगी होते तोपर्यंत आपण समोशांसाठी पीठ करून घेऊ। हा मैदा मी याच्यात घेते, त्याच्यामध्ये मी मीठ घालणार आहे, थोडस चवीनुसार चिमूटभर मीठ टाकणार आहे मी तेवढं, आणि तेल घालणार आहे अर्धा चम्मच तेल। आता आपण हे पीठ मळून घेऊ। हे पीठ आपल्याला खूप सैल नाही मळायचं आहे, व्यवस्थित घट्ट डो करायचा, घट्ट गोळा करायचा आपल्याला, याचा छान लाटलं जाईल असं। आणि याला भिजून 10 मिनिटं आपण साईडला ठेवू। हे बघा फ्रेंड्स, ही मॅगी झालेली आहे। मी हिला एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतली कढईतून। आता आपण हिच्यात जिन्नस मिक्स करणार आहोत, कच्चे सगळे। हे बघा, 1-2 हिरव्या मिरच्या चिरल्या आहे मी बारीक, कढीपत्त्याची पानं चिरली 5-6, आलं लसूणचं 1 चमचा पेस्ट घेतलाय, 1 कांदा चिरलाय मी बारीक चिरलाय तुम्ही बघू शकता, आणि 1/2 टोमॅटो, अर्धा टोमॅटो मी चिरलाय, आणि वाटीभर कोथिंबीर। हे जिन्नस आता आपल्याला याच्यात असेच मिक्स करून घ्यायचे। आपण मॅगी प्लेन केली आहे, त्याच्यात काहीही घातलेलं नाही, फक्त मॅगीचा मसाला, मीठ आणि तेल घातले। आपण सगळे मसाले असे घालणार आहोत ह्या पद्धतीने, आणि अशा पद्धतीने याला मिक्स करू। आता बाकीचे जिन्न आपण याच्यात मीठ घालून मॅगी केली आहे, पिठात पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता याच्यात मीठ टाकणार नाही। हे बघा, एकदम हाफ पेक्षा पण कमी मी चटणी घेते, लहान बाळ असतं घरात, जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट घेऊ शकता। आणि 1/2 चमचा मी गरम मसाला घेते, घरातला गरम मसाला। हे झाले इंग्रेडियंट्स आपले, आणि अगदी थोडस चिमूटभर मी जिरड घालते याच्यामध्ये, आणि थोडीशी नॉर्मल धनेपूड घालते, याचा खूप छान फ्लेवर उतरतो या समोशांमध्ये। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ या जिन्नस मॅगीमध्ये। ही मॅगी गोळा होते त्याच्यामुळे जिन्नस मिक्स करायला थोडस प्रॉब्लेम होतं, पण व्यवस्थित सांभाळून घाई न करता व्यवस्थित मिक्स करून घ्या जिन्नस। हे बघा फ्रेंड्स, पीठ पण आपलं झालेलं आहे, मॅगी मी गार करून घेतली एकदम, आणि तेवढ्या पिठाचे मी असे सेम 4 गोळे केले आहेत। या 4 गोळ्यांमध्ये आपण आता समोसे बनवणार, मी थोडे छोट्या साईजचे समोसे बनवणार आहे मस्त। चला तर आता याची आपण पोळी लाटून घेऊ समोसे भरण्यासाठी। आणि एक सारखी आणि जास्त पातळ नाही करायची, नाहीतर ते फुटतील। मीडियम मस्त ठेवायची छान आपल्याला पोळी त्याची। तर हे बघा, अशा पद्धतीची पोळी मी लाटलेली आहे। आता हिला आपण कट करून घेऊ हाफ। बऱ्याच जणांना समोशाचा कोन देखील भरता येत नाही, तर तो देखील याच्यात तुम्हाला मी शिकवते कशा पद्धतीने भरायचा। हे बघा, असे 2 तुकडे केले पोळीचे। हे बघा, ही हाफ जी पोळी आहे तिला आपण अशी फोल्ड करणार आहोत समोशाच्या आकारमध्ये, आणि
व्यवस्थित त्याचा खालचा कोन दिसला नाही पाहिजे आणि हा इकडून फोल्ड करणार आहोत असं ह्या पद्धतीने आणि याला आपण पाणी लावून चिपकवणार आहोत या पद्धतीने तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने मी कोन बनवलाय आता त्याच्यात आपण मॅगी भरून घेऊ जास्त नाही भरायची खूप व्यवस्थित भरायची ही अशी फोल्ड टाकून घेऊ आपण आणि आता आपण हे फोल्ड करून घेऊ याला व्यवस्थित चिपकवायचं नाहीतर ते तेलात फुटतील आपले समोसे बघा अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला हा कोण बनवलाय त्याच पद्धतीने बनवला मी त्याच्यात मॅगी भरते मी मॅगीचं मटेरियल व्यवस्थित भरायचं कांदे वगैरे सगळं आलं पाहिजे त्याच्यात छान आणि याला परत आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊ हे बघा आता मी अशा पद्धतीने सगळे समोसे करून घेते मग आपण हे बघा फ्रेंड्स अशा पद्धतीने आपले समोसे एकदम रेडी आहेत इथं कढईत मी तेल ठेवलंय तापलंय ते तेल केव्हाच ठेवलेलं होतं मी चला आता आपण हे समोसे पटापट तळून घेऊ हे बघा छान एकदम कडक तेल घ्यायचं आपल्याला गरम तेलात तळायचे एकदम मी एक एक समोसा तळून घेणार हे बघा फ्रेंड्स माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली ते मी अशाच नवनवीन प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता अशा पद्धतीने हे चांगले रेड करू आपण जसे मार्केटचे समोसे कसे लालसर असतात छान तसे यांना छान तळून घेऊ चला तर मग सगळे तळून झाल्यावर दाखवते मी तुम्हाला तर फ्रेंड्स हे बघा अशा पद्धतीने आपले मॅगी समोसे एकदम रेडी आहे ही मी पुदिन्याची चटणी बनवलेली आहे घरी ह्या पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत अतिशय अप्रतिम लागतात हे समोसे तर नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला एक फोडून देखील दाखवते मॅगीचा समोसा जबरदस्त असा मॅगीचा समोसा एकदम रेडी आहे चला तर मग करून बघा